सो हे गाइस, आशुतोष माने वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल एंड होप यू गाइस आर डूइंग वेल। तो मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 2:15 आणि आता आम्ही निघालो आहे, मी आणि पराग आहे माझ्यासोबत, आणि आता आम्ही निघालो आहे लालबागला। लालबागचा राजा मे बी बघणार नाही, पण मुंबईचा राजा चिंचपोकळी चिंतामणी आम्ही हे तरी कॅप्चर करू आम्ही गणपती। सो गाइस स्टे ट्यून, आणि आता पराग येईल मला एरियातून माझ्या पिकअप करायला। मी जाणार आहोत त्याची लालपरी म्हणजेच त्याची स्कूटी असेल, तर आम्ही दोघं स्कूटीने जाऊ। आणि पहिला पराग बोलतो की पहिला परळचा राजा म्हणजे नरेपाक करायचा, तर आपले पराग साहेब लालपरी घेऊन आलेले आहेत। पराग बोलतो आता पहिला कुठे जायचं आहे, पहिला काळा चौकी की नरेपाक, अरे बघ त्यानंतर केतवाडी, ठीक आहे ठीक आहे। आता साहेब बोलतात तसे साहेब आम्हाला डायरेक्ट चालेल आता आम्हाला। सो गाईज, आता मी पोहोचलो आहे परळचा राजा इथे। सो गाईज, आता परळचा राजा तुम्ही इथे बघू शकता, हे परळ विभाग सार्वजनिक गणेश उत्सव म्हणतात। आता इथून आतमध्ये जायचं आपल्याला, आम्ही घेतला आहे 5-10 रुपयाचा, तर आता आम्हाला लाईन लावायला लागणार नाही, आपल्या साहेबांनी घेतले आहेत 5। बोलतो आपण लाईन नाही लावायची, हा बरं लाईन लावायची नाही।
हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर।
गाइस आम्ही फाइनली मी परत माझ्या एरियात आलो आणि पराग पण आलेला आहे. पराग मला सोडायला आला इथपर्यंत. तर पराग मला सांगशील की आजचा म्हणजे जो आपण गणपतीचा एक्सपिरियन्स कसा होता? सांगायला गेलं तर प्रत्येक गणपतीला होता. आज मला हार्डली 10-15 मिनिटमध्ये मोस्ट 20 मिनिटमध्ये तर कारण आम्ही पास घेतले म्हणून झाले आमचे ते 15-20 मिनिट. पण जर तुम्ही लाईन लावली असेल तर तुम्हाला लागले असेल अर्धा एक तास तरी, आरामात अर्धा एक तास लागला असला. पण थँक्यू सो मच आल्याबद्दल. एवढे आम्ही गेलो, खरंच मजा आली. सगळे गणपतीचं चांगलं दर्शन झालं, मजा आली. तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ इथे संपवतो. सो गाईज, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकून आहे तेही दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओचे सर्वात अगोदर मिळेल. तर पुन्हा परत भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड बाय.